कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वर्षभर शाळा सुरू न राहिल्याने पुन्हा एकदा दिवसांचा सेतू अभ्यासक्रम राबवला रा विद्यार्थ्यांसाठी मराठी इंग्रजी विज्ञान गणित सामाजिक शास्त्र या विषयांसाठी मराठी उर्दू आणि इंग्रजी माध्यमातील सेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली असून शाळा सुरू झाल्यानंतर तीस दिवसात हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे कोरोना काळात शाळा बंद असल्याने अपेक्षित अध्ययन साध्य करण्यासाठी गेल्या वर्षी पहिल्यांदा अभ्यासक्रम गेल्या वर्षीच्या यत्तेतील अभ्यासासाठी उजळणी घेणे हा सेतू अभ्यासक्रमाचा उद्देश आहे या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी केलेल्या अभ्यासात सेतू अभ्यासक्रम परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आता या सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी करणार आहे या संबंधीचे वेळापत्रक आपण जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम पूर्व चाचणी होणार आहे ही पूर्व चाचणी सतरा आणि अठरा जून रोजी होणार आहे यानंतर तीस दिवसांचा सेतू अभ्यासक्रम होणार आहे हा तीस दिवसांचा सेतू अभ्यासक्रम वीस जून ते तेवीस जुलै दरम्यान होणार आहे यानंतर उत्तर चाचणी होणार आहे ही उत्तर चाचणी पंचवीस ते सव्वीस जुलै दरम्यान होणार आहे अशा प्रकारे सेतू अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचे वेळापत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो पुनरचित सेतू अभ्यासाचे स्वरूप आपण जाणून घेणार आहोत इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी इंग्रजी विज्ञान गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयासाठी पुनरचित सेतू अभ्यास आहे अभ्यास निहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे पुनरचित सेतू अभ्यासक्रम दिवसनिहाय कृती पत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे पुनरचित सेतू अभ्यासाद्वारे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या स्वयं भर देण्यात आलेला आहे पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या इयत्तातील महत्वाच्या क्षमता पूर्ण होण्याच्या दृष्टीने सेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे या अभ्यासक्रमात विद्यार्थी केंद्रित आणि कृती केंद्रित अशा दिवसनिहाय कृती पत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत अभ्यासक्रमापूर्वी विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर उत्तर चाचणी घेतली जाईल अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू करावी असे स्पष्ट केलेले आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या सेतू अभ्यासासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबूया धन्यवाद